35 पर्यंत देखील पाऊस वहीमध्ये लिहून ठेवलेला आहे. एक कॅप टेस्ट केलाय 2035 पर्यंत महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे सगळ्या काही गोष्टी लिहून ठेवल्या. तर तुम्हाला एक सांगतो, जशी जशी वेळ येईल तसं तुम्हाला सांगत जाईल. आता जर सांगितलं तर तुम्हाला झोपच यायचं नाही. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें. अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों, आज अजंता शहर गांधी चौक में पंजाब राव ढक का प्रोग्राम था तो मौसम के बारे में जानकारी हमारे शेतकरी भाइयों के लिए क्या क्या फ़ायदे की बातें बताएं तो ये वीडियो में आपको पूरी मुकम्मल जानकारी हम देने वाले. तो वीडियो में आप लोगों से मेरी बिल्कुल रिक्वेस्ट है, इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना चाहिए और लास्ट तक बने रहना चाहिए वीडियो में, जो पंजाब राव ढक ने क्या क्या बातें बताएं शेतकरी भाइयों के फ़ायदे के लिए. तो अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और वीडियो कमेंट में कैसा लगा ये बिल्कुल बताना चाहिए. आप ही के लिए हमने वीडियो बनाया, इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करना चाहिए. 35 पर्यंत देखील पाऊस वहीमध्ये लिहून ठेवलेला आहे. एक कॅप टेस्ट केलाय 2035 पर्यंत महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे सगळ्या काही गोष्टी लिहून ठेवल्या. तर तुम्हाला एक सांगतो, जशी जशी वेळ येईल तसं तुम्हाला सांगत जाईल. आता जर सांगितलं तर तुम्हाला झोपच यायचं नाही. म्हणून सांगतो, भविष्यामध्ये तुम्हाला सर करावं लागणार आहे. सर म्हणजे कशामुळं, की नाल्या करावं लागणार आहे. कारण की पाऊस इतका वाढला की काय व्हायलंय, शेतामध्ये पाणी साचलंय आणि तुमच्या पिकाचं नुकसान व्हायलंय. म्हणून भविष्यामध्ये सर करा आणि जमिनीचं नियोजन करा. हे करत असताना सांगू इच्छितो, सुरुवातीला माझा परिचय देतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव टक. माझं नाव पंजाब आहे, आडनाव टक आहे. बरेच जण काय म्हणतात, एक पंजाबचा टक आहे, महाराष्ट्राच्या लोकांना अंदाज देतो. मी काय पंजाबचा नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बुकळी धामणगावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही जशी शेती करता तशी मी देखील शेती करतो. 10 एकर जमीन आहे. 10 एकर जमिनीमध्ये दरवर्षी 1,250 क्विंटल सोयाबीन होतं, 1,250 क्विंटल हरभरा होतं, 250 क्विंटल माल निघतो, 4,000 रुपये 10 लाख रुपये तयार होतात, 2 लाख खर्च जातो, 8 लाख खर्चात 8 लाखाला 12 महिन्यांनी भागितलं ना 65,000 रुपये शेतीमधून महिना पडतो. आणखीन काय पाहिजे, मग हे करत असताना 2 महिने काम करायचं, 10 महिने वेळ भेटतो. मग रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी जायचं, शेतकऱ्याची मदत करायची. हे करत असताना सांगतो, बरेच जण काय म्हणतात, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. 80% लोक शेती करतात, 50% लोकांची शेती कोरडं आहे असं सगळेजण म्हणतात. पण शेतकऱ्याला मदत करायला पुढे धावून पुढे येत नाही. मग या शेतकऱ्याची शेती या निसर्गावाधारित आहे आणि या निसर्गानं 15 दिवस पावसाने उशीर केला, फक्त तुमचं नुकसान होतोय. मग नुकसान झालं तर तुम्ही सहन करता. आलेल्या संकट त्या ठिकाणी शेतकरी जाते, जमते त्या ठिकाणी जायचं, शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं. 1996 ते 2001 इतकी झाडं तोडली. मग काय झालं, या निसर्गाने रुद्ररूप दाखवलं. निसर्ग रुचला ते कोणी लक्षात घेत नव्हतं. मग 2001 तुम्ही काय करायचे, मुंबईला पाऊस सुरू झाला तुम्हाला माहिती, अजंठ्याला 3 दिवसाला येतो. मग तुम्ही इकडं करून बसायचे, पण हे वरुणराजे तुमच्या वृष्ट्यामुळं पाऊस गुजरातकडे निघून जायचा, आपल्या महाराष्ट्राकडे पाऊस येत नव्हता. मग 2001 आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या का नव्हत्या, होत्या. पण शेतकऱ्याच्या पाठीमागे सांगतो, या 10-12 वर्षामध्ये मी पाऊस सांगत नाही, 2001 सुद्धा पाऊस सांगत होतो, पण तुमच्याकडे मोबाईल नसल्यामुळे पोहोचवलं नाही. त्यावेळेस काय होतं, 2001 प्रिंट मीडिया होता, म्हणजे पेपर होते. आमच्या परभणी जिल्ह्याची बातमी इकडे येत नव्हती, अजेंड्याकडे येत नव्हती, अजेंड्याची बातमी तिकडे जात नव्हती. योगायोगाने काय झालं की 2016-17 मोबाईल आल्याच्या नंतर मी काय केलं, आपल्या शेतकऱ्याला अंदाज देता यावा म्हणून मी महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअपचे 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये काय केलं, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा असे भाग केले. कशामुळे, जर पाऊस मध्यप्रदेश कोण आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला माहिती करायचा, त्यांचं नुकसान होत असतं. जर पाऊस गुजरात मधून आला तर उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माहिती करायचा, त्यांचं नुकसान होत असतं. जर पाऊस तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला माहिती करायचा, त्यांचं नुकसान होत असतं. जर पाऊस कर्नाटक मधून आला तर दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माहिती करायचा, त्यांचं नुकसान होत असतं. असं करत करत काय केलं, 2015 माझ्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअपचं मी काय केलं, 700 ग्रुप तयार केले.
आपल्या शेतकऱ्याचं एक दिवसानं, दहा दिवसानं, एक महिन्यानं, एक वर्षानं पाऊस पडणार आहे, तुमचं नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या बसल्या माहित असतं. मग या शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून रात्री 2-3 उठायचं, मेसेज टाईप करायचा, टाकून द्यायचा. टाकल्याच्या नंतर अवघ्या 3 मिनिटात 10 लाख शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि सगळ्याचं नुकसानात येत असतो. पण काय झालं, नुकसान तर वाचू लागलं, तितक्या समाधान झालं नाही. कसे म्हणलं, या शेतकऱ्याचं बियाण्याचं आणि निसर्गाचं तिघाचं गणित जोडा. 100 दिवसाला सोयाबीन निघते, 101 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही उडीद पेरता, 75 दिवशी उडीद निघतो, 76 दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. तुम्ही कांदा करता, तुम्ही कांदा केला काढला उडी ढिगले मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार आणि तुमचा कांदा भिजणार. तसे तुम्ही हळद करता, कधी करता, उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये हळद देखील जाऊ ते शेतकऱ्याला मी सांगत असतो, लँग्वेज चेंज करत त्यांना देखील अंदाज घेत असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आपल्या महाराष्ट्रापेक्षा काश्मीरला जाऊन बसा आणि तिथून मला फोन लावा, पंजाबचा मी तिथं बसलो पाऊस पडेल का. त्याच्यापेक्षा काय करा, अमेरिकेला एखाद्या गावात जाऊन बसा, तिथून फोन लावा, पंजाबचा मी अमेरिकेमध्ये बसलो पाऊस पडेल का, मला 2 मिनिट याच्या 2 मिनिट टायमिंग नसेल तर तिथं पाऊस पडेल का नाही, इतक्या अभ्यासून त्यासाठी केले. काहीतरी गोष्टी झाल्या की उपग्रह जरी ते अंदाज झाले, पण तुम्हाला एक सांगतो, निसर्ग कसा पाऊस सांगतो त्याचे तुम्हाला उदाहरण सांगतो, 10-12 उदाहरण देतो. काय करायचं, पावसाळ्यामध्ये आणि हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घेतलं, तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, सगळे तुम्ही म्हणायचं 28, 29, 30 तारखेला पाऊस येणार आहे, म्हणून हे पाऊस येण्याचं कारण तुम्हाला कोण देतो, निसर्ग देतो. परत तुम्हाला पाऊस येईल कसं बघायचा, ही पूर्व दिशा इथे, हे पूर्व दिशा आणि हे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना आकाश लाल होतं, बघा लाल आकाश झालं की वाटत काय करा, 27 तारखेला तुम्ही फोटो करून ठेवा आणि 28 तारखेला देखील फोटो करून ठेवा आणि तुम्ही तुमच्या लगेच मित्राला म्हणा, आता आभाळ लाल झालंय, तर ते आभाळ तुमच्या डोक्यापर्यंत आलं की तिथे म्हणायचं 3 दिवसात इथंच पाऊस पडणार आहे. म्हणून एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घेतात, ते तांबडा आभाळ काय असतं, ते वरुणराजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरण्याच्यानंतर 3 दिवसाला उगवतं, म्हणून एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घेतात. परत त्यांचं पाऊस येईल का ओळखायचा, काय करायचं, तुम्ही शेतात जातात, गच्ची उभा राहतात, तेरीचं जातात, तेरीचार केल्याच्या नंतर दररोज आकाशामधून विमान जातात, बघा विमान केल्याच्या नंतर त्या विमानाचा आवाज तुम्हाला येत नाही, पण पावसाळ्यामध्ये 3 दिवसात पाऊस येणार असला की विमानाचा आवाज येऊ लागतात, विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचे 3 दिवसात पाऊस पडणार आहे, म्हणजे हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. त्याचं शास्त्रीकरण सांगतो, विमान यंत्रणा हे रडार यंत्रणा असते, ज्यावेळेस विमानाचा आवाज सांगता तुम्हाला येऊ लागतो सगळे तुम्ही म्हणायचं 3 दिवसाला पाऊस पडणार आहे, म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. परत त्यांचा पाऊस येईल का ओळखायचा, काय करायचं, पावसाळ्यामध्ये दरवर्षी 7 जूनला मिरेक निघतो, मिरेक निघण्याच्या नंतर काय म्हणतं, कधी कधी असं उभं वारं सुटतं आणि उभं वारं सुटलं